कोपरगावातील टाकळी नाका ते टाकळी असे डांबरी रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं नुकतंच करण्यात आलंय. हे काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे, त्यामुळे सदर रस्त्याचं काम पुन्हा करण्यात यावं या मागणीसाठी मनसेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गाढे यांना निवेदन देण्यात आलंय. या निवेदनामध्ये म्हटलंय की कोपरगाव येथील टाकळी नाका ते टाकळी असे डांबरी रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं नुकतंच पूर्ण करण्यात आलंय. या रस्त्याला कुठेही लेवल नसून त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचं पाणी या रस्त्यावरती साचतंय. महिनाभरामध्येच अनेक ठिकाणी रस्ता उखडून खड्डे पडलेत. रस्त्याला अनेक ठिकाणी साईड पट्ट्या नाहीयेत. सीलकोट केल्यानंतर दोनच तासानंतर मुसळधार पाऊस झाल्यामुळे या रस्त्यावरती सीलकोट होत्याचा नव्हता झालाय. अनेक वर्षांनंतर हा रस्ता झालेला असून या रस्त्याचं काम ठेकेदारांनी निष्काळजीपणा केल्यामुळे या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेत. पावसाळ्यामध्ये इथे पाणी साचून अपघातांचं प्रमाण देखील वाढलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता इंजिनियर प्रशांत वाकचौरे हे वेळकाढूपणा करून समोर येण्यास आणि बोलण्यास तयार नाही आहेत. या रस्त्याच्या कामात लाखो रुपयांचा घोटाळा झालाय, जनतेची फसवणूक होते. सदर रस्ता त्वरित पुन्हा व्यवस्थित करण्यात यावा, अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असंही मनसे कार्यकर्त्यांनी सांगितलंय. या निवेदनावरती मनसे शहर अध्यक्ष सतीश काकडे, माजी तालुका अध्यक्ष अलीम शहा, उपशहर अध्यक्ष अनिल गाडे, विजय सुपेकर, हिंदू सम्राट संस्थापक बापू काकडे, उपतालुका अध्यक्ष रघुनाथ मोहिते, संजय जाधव, संजय चव्हाण, बंटी सपकाळ, नितीन त्रिभुवन, जावेद शेख, आनंद परदेशी, सचिन खैरे, सागर महापुरे, संजय जाधव, नवनाथ मोहिते आदींच्या सह्या आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने PWDला निवेदन देण्यात आलेलं आहे. याचे कारण असं की 2 दिवसापूर्वी आम्ही वाचवर साहेबांना फोन केला होता की आम्हाला टाकळी ते टाकळी रोड टाकळीपर्यंत ते टाकळी नाकापर्यंत जो रस्त्याचं डांबर रस्त्याचं काम चालू आहे त्या संदर्भात काही लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत, तर ते आम्हाला तुम्ही सांगून आम्ही सांगून तुम्ही त्याचं निरसन करावं असं आम्ही त्यांना विनंती केली होती. परंतु त्यांनी दोन परवापी आणि काल पण आम्हाला टाळून गाडे साहेबांचा आम्हाला नंबर देऊन आम्हाला फोन करायला लावला. आम्ही 1.5 तास खडकी चौकामध्ये उभं राहून त्यांची वाट बघत होतो, परंतु ते आलेले नाही. कारण याचा अर्थ असा की त्या रस्त्यामध्ये अतिशय मोठा गोंधळ चालू आलेला आहे, पैशाचा गोंधळ चालू आहे. आणि त्यांनी ते म्हणता की त्याला सिलकोट वगैरे मारला, सिलकोट मारून लगेच 2 तासामध्ये पाऊस झाला आणि पूर्ण रस्ता उजाडला गेलेला आहे. 2 तासामध्ये जर दगडाची पिचिंग करून सिलकोट मारलेला आहे आणि ह्या दिवसामध्ये सगळ्यात मुळात म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये डांबराचं काम हे करत नाही, परंतु यांनी हे टेंडर काढलं कसं काय आणि दिलं कसं काय हे त्यांचं त्यांनाच माहिती. आणि ह्या रस्त्याचं सगळीकडे नासधूस झालेले असून ह्या रस्त्याचं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. आणि PWDला आज निवेदन दिलेलं आहे आणि उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे जर केलं नाही त्यांनी व्यवस्थित तर मनसेचा मोठा दणका हा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जनतेशी जी खेळांनी चालवलेला आहे हा कदापि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही, याची नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही त्या भारत गॅसचे तेथील नागरिकांनी आमच्या पुढे तक्रारी मांडल्या. ते रोडमध्ये आजूबाजूला तर खड्डे तर पडले, त्याचे सोडा रोडच्या साईडला 5 फुटाची नाही का पायवाट केली पाहिजे, गटरीला पाईपलाईन करून दिलेली पाहिजे. ह्या कोपरगावातले जे अधिकारी आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जे ठेकेदार यांनी दोघांनी वाटून बिटून आम्ही कमीत कमी त्या पाण्यामध्ये 1 ते 1.25 तास तिथं थांबलो. लोकांनी आम्हाला तिथलं का नाही सांगितलं, तिथं ठेकेदार बी आला नाही, कुठला सार्वजनिक विभागाचा अधिकारी सुद्धा आला नाही. पुढची भूमिका आम्ही मान्य सतीशांना काकडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकदा तर आज तिथं मागणी एवढीच आहे, जे काम केलेलं आहे काकडे रस्त्याचं ते निकृष्ट दर्जाचं आहे आणि त्याबद्दल ते ऐकून घेण्याच्याच मनस्थितीत नाही, त्यांचंच ऐकावं लागू राहिलं. आणि ते म्हणतात की नाही रस्ता पूर्ण झालेला आहे, चांगला झालेला आहे. त्यांना म्हणलो चला तुम्ही तिथं बघा तर ते यायला पण तयार नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्यांना म्हणून उतरून तर असं घेऊन जाऊ शकत नाही अधिकारी या नात्यांनी. काल आम्ही त्यांना फोन केला होता, 1.5-2 तास आम्ही तिथं त्यांची वाट बघितली, नंतर ते फोनसुद्धा उचलायला तयार नाही. त्याच्यामुळे ते जर तिथं आले असते आमच्या प्रश्नाचं जर निरसन केलं असतं तर आम्हाला आज इथे यायची गरज नव्हती. आणि त्यांचं म्हणणं आहे की पावसाने झालं, पावसाने झालं तर पावसाने असं कसं काय होईल? पावसाळ्यात काम होऊ शकतं का याचं? हा पावसाळ्यात ते काम होत नाही, 1.5 महिन्यापूर्वी काम चालू केलेलं आहे. मग त्याचे खड्डे आत्ता कसे काय? पाऊस तर आत्ता पण 8-10 दिवसापासून चालू झालेला आहे, पहिले तर पाऊस नव्हता. मग हे खड्डे पडतात कसे काय? म्हणजे ते कामच बरोबर नाही ना. माझं म्हणणंच ते काम बरोबर नाही आणि ते गाडी साहेबांना म्हणतो तिथपर्यंत आलं तर ते तिथपर्यंत यायला तयार नाही. आणि वाघचौरे तर काय पाहिजे, त्यांचा तर काही विषयच नाही.
तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आज तुमचं निवेदन दिलं, आज आम्ही गाडे साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनात आम्ही आमच्या पद्धतीने सर्व सांगितलं आहे, पण त्यांनी 8 दिवसाच्या आत ते रस्त्याचं काम व्यवस्थित नाही केलं किंवा ज्या पद्धतीने त्यांची निविदता असती ती निविदता आम्हाला दाखवायची, किती लाखाचं आहे, काय आहे, रस्त्याची रुंदी किती, लांबी किती, हे सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवायच्या त्या निविदतामध्ये, आणि ते टेंडर किती रुपयाचं आहे हे पण आम्हाला कळायला पाहिजे, आणि ते जर नाही का त्यांनी ती माहिती नाही दिली तर 8 दिवसात जर व्यवस्थित नाही झालं तर मनसे स्टाईलने कोणत्या प्रकारचं आंदोलन होईल हे आज आम्ही सांगू शकत नाही. जय जय महाराष्ट्र. योगेश डोके, सी 24 तास, कोपरगाव.